हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी विषय गणित प्रकरण नंबर 9, प्रकरणाचं नाव आहे दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांक या प्रकरणाच्या खाली पान नंबर 53 जो उदाहरण संग्रह आलेला आहे 37 उदाहरण संग्रहामध्ये जी उदाहरणे आलेली आहेत ती उदाहरणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. चला तर सुरू करूया उदाहरण संग्रह नंबर 37 मध्ये आलेल्या उदाहरणांची उत्तरे. आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, खालील अपूर्णांक दशांश रूपात लिहा आणि वाचा. दिलेला अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपामध्ये दिलेला आहे, तो आपल्याला दशांश रूपामध्ये लिहायचा आहे. दशांश चिन्ह देऊन लिहायचं आहे आणि दशांश चिन्ह देऊन लिहून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याचं वाचन पण या ठिकाणी लिहायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला उदाहरण नंबर 1 दिलेला आहे, 9.1/10 म्हणजेच 9.1 दशांश. आता हा दशांश रूपामध्ये कसा लिहिणार, तर आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्हाच्या डावीकडे जो पूर्णांक आलेला आहे तो पूर्णांक आपल्याला लिहून घ्यायचा. 9 पूर्णांक आहे म्हणून 9 दशांश चिन्ह आणि 1/10, तर 1/10 म्हणजे याचा अर्थ झाला की एकूण आपण जर 10 भाग केले एखाद्या सफरचंद असेल किंवा एखादा गोल असेल किंवा एखादा चौकोन आहेत काय असेल त्याचे जर 10 भाग केले तर 10 भागापैकी आपल्याला 1 भाग घ्यायचा आहे. तर याचं वाचन करतात 1 दशांश म्हणजे 10 चा 1 भाग आणि दशांश चिन्हाच्या उजवीकडं हे जे स्थान आहे तर हे आहे दशांशसाठी, म्हणून 9 दशांश चिन्ह 1 अशा पद्धतीने आपल्याला या अपूर्णांकाचं लिखाण करावं लागेल आणि हे झालं त्याचं वाचन. यानंतर आपल्याला 2 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे, 9.1/100 किंवा 9.1 शतांश. तर आपल्याला उत्तरामध्ये उत्तर असं सांगता येईल, दशांश चिन्हाच्या आपल्याला इकडं डावीकडं हा जो 9 आहे पूर्णांकामधला हा 9 आपण या ठिकाणी लिहून घेऊ आणि याचा अर्थ झाला 100 पैकी 1 भाग. तर 100 पैकी 1 भाग आपल्याला काय करावा लागेल, 0.1 असा या ठिकाणी लिहावा लागेल. हे स्थान आहे दशांश आणि हे आहे शतांश, म्हणजे शतांश स्थानावर आपण 1 लिहिला. आणि आपल्याला याचं जर वाचन करायचं असेल तर याचं वाचन करावं लागेल 9 दशांश चिन्ह 0.1. यानंतर याच पुढे आपल्याला उदाहरण नंबर 3 दिलेले आहे, 4.53/100 किंवा 4.53 शतांश. तर आपल्याला उत्तरामध्ये जो पूर्णांक दिलेला आहे तर तो पूर्णांक दशांश चिन्हाच्या डावीकडे लिहायचा आणि हा जो 53 आहे तर हा 53 आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडे लिहावा लागेल. तर याचं उत्तर असं होईल, 4 दशांश चिन्ह आणि 53 शतांश आहे, म्हणजे 100चा 53वा भाग आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहिला 53. आपल्याला याचं वाचन करायचं आहे तर याचं वाचन आपल्याला करावं लागेल 4 दशांश चिन्ह 5.3. यानंतर याच पुढे आपल्याला उदाहरण नंबर 4 दिलेले आहे, 78/100 म्हणजे 78 शतांश. तर आपल्याला याचं उत्तर असं लिहिता येईल, या ठिकाणी आपल्याला पूर्णांक काही दिलेला नाही म्हणून दशांश चिन्हाच्या डावीकडे आपण 0 लिहून घेतला, 0 पूर्णांक आहे आणि हा जो 78 आहे तर आपण काय करू दशांश चिन्हाच्या उजवीकडे लिहून घेऊ. आता आपल्याला याचं वाचन करायचं आहे तर याचं वाचन 0.78, 0.78 असे आपल्याला याचं वाचन करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा
आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमचे नाव व तुमच्या शाळेचे नाव कमेंट करा। यानंतर आपल्याला 5 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे। 5/100 म्हणजे 5%, तर आपल्याला याचं उत्तर असं सांगता येईल, या ठिकाणी आपल्याला पूर्णांक काय दिलेला नाही म्हणून पूर्णांक आपण या ठिकाणी लिहिला 0, दशांश चिन्ह दिलं। यानंतर आपल्याला हा जो 5 आहे, जर 5 आपण दशांश स्थानावर लिहिला इथं फक्त, तर हा 5 दशांश होईल, म्हणजे याचा 5/10 असा होईल। या पद्धतीने हा जर 5/10 असेल तर तो आपल्याला आपण कसा लिहिणार, 0.5, म्हणजे याचा अर्थ काय झाला की 5/10 असा त्याचा अर्थ होतो। आणि 0.05 म्हणजे याचा अर्थ होतो की 5/100। म्हणून मी या ठिकाणी 0.05 असं लिहिलेलं आहे आणि आपल्याला याचं वाचन पण 0.05 असं करावं लागेल। यानंतर याचपुढे आपल्याला उदाहरण नंबर 6 दिलेला आहे, 5/10। तर 5/10 आपल्याला उत्तर आपण पाहिलेलं होतं, 5/10 कसा लिहिणार आपण, 0.5। तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं की 5/10 आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की दशांश चिन्ह द्यायचं आणि हा 5 आपल्याला दशांश स्थानावर लिहायचा आहे, तर हे स्थान आहे दशांश स्थान। आणि यापुढचं हे जे स्थान येईल तर हे आहे शतांश। म्हणून या ठिकाणी आपण काहीच लिहिलेलं नाही, 5/10 म्हणजे 0. किंवा 0.5 आपल्याला अशा पद्धतीने लिहावं लागेल। यानंतर 7 नंबरचं उदाहरण दिलेलं आहे, 2/10 म्हणजे 2.0, तर याचं उत्तर पण आपल्याला याच पद्धतीने लिहावं लागेल, 0.0। या ठिकाणी पूर्णांक काहीच नाही म्हणून आपण 0 डावीकडं घेतला, त्यानंतर दशांश चिन्हाच्या उजवीकडं हे दशांश स्थान आहे म्हणून 10/2 म्हणून आपण या ठिकाणी दशांश स्थानावर 2 लिहिला। आणि आपल्याला याचं वाचन करावं लागेल, तर याचं वाचन होईल 0.2, 0.2। यानंतर आपल्याला उदाहरण नंबर 8 दिलेला आहे, 20/100। तर आपल्याला याचं लिखाण करावं लागेल, तर याचं लिखाण 100 आपल्याला 100 दिलेले आहे, 100 आपल्याला 20 घ्यायचे आहे, पूर्णांक काहीच नाही म्हणून आपण पूर्ण भाग या ठिकाणी काहीच घेणार नाही। या ठिकाणी मी घेतला 0, 100 म्हणून आपण काय केलं, या ठिकाणी दशांश स्थानावर 2 लिहिला आणि 0 जो आहे तर तो शतांश स्थानावर लिहिला, तर याचा अर्थ झाला 100/20। आणि आपल्याला याचं जर वाचन करायचं असेल तर याचं वाचन आपल्याला करता येईल 0.20। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या उदाहरण संग्रहामध्ये, तोपर्यंत बाय, टेक केअर। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा।